मित्रांनो, फळपीक विमा अपडेट बघणार आहोत. खूप मोठी अपडेट आहे, सगळ्यांनी बघा. मित्रांनो, मुग बहारासाठी पंतप्रधान विमा योजनेअंतर्गत हवामान आधारित फळपीक विमा योजना राज्यात लागू होत असल्याबाबत पावसाळा सुरू होण्याआधीच कृषी विभागाकडून आदेश लागू केला जातो. यंदा मात्र जून महिना उजाडला तरी अजूनही आदेश काढण्यात आलेला नाही, त्यामुळे मुग बहारासाठी विमा योजनेचा आदेश कधी निघणार असा प्रश्न फळ बागतदारांना पडला आहे. तर मित्रांनो, संत्री, मोसंबी, पेरू, चिकू, लिंबू, डाळिंब फळपिकाचे अतिपाऊस, कमी पाऊस, पावसाचा खंड, जास्त तापमान, वादळ यासह नैसर्गिक कारणा नुकसान झाले तर त्याची भरपाई मिळा यासाठी शासनाकडून राज्यात पंतप्रधान फळपीक विमा योजनेअंतर्गत पुनरुचित हवामान आधारित फळपीक पीक विमा योजना राबवली जाते. खरीप आणि रब्बी हंगामाच्या कालावधीत वेगवेगळ्या बहाराबाबत विमा योजना लागू करत असल्याचा आदेश कृषी विभागाकडून काढला जातो. गतवर्षी 2019 खरपाच्या तोंडावर मुग बहारासाठी मे महिन्यात 6 पिकासाठी 25 जिल्ह्यात पीक विमा योजना राबवली जावी याबाबत आदेश काढला होता. कर्जदार, बी कर्जदार शेतकऱ्यांसाठी जून जुलै अखेरपर्यंत सहभागी त्या अवधी दिला होता. यंदा कोरोनाच्या व्हायरसच्या संसर्गामुळे 2 महिने कृषी विभागाचे बहुतांश काम बंद होते. निधीच्या कमतरतेमुळे अनेक योजनेच्या निधीला शासनाने कात्री लावली आहे. मुळात पंतप्रधान फळपीक विमा योजनेअंतर्गत पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेबाबत 15 दिवसांपूर्वी आदेश निघणे गरजेचे आहे, मात्र अजूनही आदेश निघाला नाही. आदेश का निघाला नाही याबाबत कृषी विभागातील अधिकाऱ्यांनी माहीत नाही, मात्र गेल्या वर्षी यंदा 15 दिवसाचा कालावधी उलटून गेला तरी अजूनही फळपीक विमा योजना राबवण्याबाबत आदेश निघाला नसल्याने यंदाचा आदेश कधी निघणार याची शेतकऱ्यांना काळजी लागली आहे. मुग बहारासाठी फळपीक विमा योजनेअंतर्गत सुरू उतरण्याबाबत दरवर्षी पावसाळा सुरू झाले की सांगितले जाते, मात्र यंदा मात्र अजून फळपीक विम्याबाबत अजूनही कृषी विभागाकडून विम्याबाबत कोणतीही माहिती दिली नाही. प्रदीप वाघ, शेतकरी, तिसगाव, तालुका पाथडी, जिल्हा औरंगाबाद, जिल्हा नगर.